करके अल्लाह बोल बोल जवाना अल्लाह बोल ताकत से बोल अल्लाह बोल हिम्मत से बोल अल्लाह बोल डरती है क्या अल्लाह बोल बोल मेरे ताई अल्लाह बोल डरता है क्या अल्लाह बोल बोल जवाना अल्लाह बोल इस शासन पे अल्लाह बोल गांडू राज पे अल्लाह बोल जूता लेके अल्लाह बोल डंडा लेके अल्लाह बोल डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा जय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा जय असो नरवीर उमाजी नायकांचा जय असो. नमस्कार, मी शिवाजी भिसे, महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल दलित विकास आघाडी कामगार सुरक्षा दल सातारा जिल्हा अध्यक्ष. आमचे नेते माननीय भगवंतरावजी वराड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली आज खंडाळ्यामध्ये विविध विषयाच्या संदर्भातल्या मागण्यासंदर्भातचं धरणे आंदोलन आम्ही सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये इथं आयोजित केलेलं आहे. आमच्या शासनाकडे अशा प्रमुख मागण्या आहेत. मागणी क्रमांक पहिली एक आहे की अशी काही अल्पसंख्यक मागासवर्गीय भूमिहीन इतर अशी कुटुंब आहेत की ज्यांना जागेअभावी त्यांची घरकुलं परत जात आहेत, तर शासनाकडे आमची अशी मागणी आहे की त्यांना जागा उपलब्ध करून त्यांना घरकुल योजना करून राबवावी आणि त्यांना घरकुल उपलब्ध करून द्यावे. ज्यांची पहिली अंत्योदय योजनेतील पिवळी शिधापत्रिका आहे पण आताच्या निर्णयानुसार त्या शिधापत्रिका कॅन्सल करून त्यांना केशरी दिली जाते आणि त्यांचं रेशनिंग बंद केलं जातं आहे. तर असं न करता पूर्वीच्या ज्या अंत्योदय योजनेतल्या पिवळ्या शिधापत्रिका असतील त्याच कायम करून त्यांना अन्नधान्य उपलब्ध करून द्यावं. दुसरी मागणी आहे की आत्ता अण्णाभाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष चालू आहे, तर आमच्या पूर्वीच्या मागणीप्रमाणे त्यांना याच वर्षामध्ये त्यांच्या जन्मांच्या शताब्दी वर्षामध्ये भारतरत्न देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावं. खंडाळ्यामध्ये त्यांच्या नावानं एक सांस्कृतिक भवन जागा उपलब्ध करून या खंडाळा तालुक्यामध्ये खंडाळ्यामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या नावानं एक सांस्कृतिक भवन उभं करावं. दुसरी गोष्ट अशी मागणी आहे की ज्या अल्पसंख्याक मागासवर्गीय गरीब कुटुंबातील ज्या महिला आहेत की ज्यांना संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन योजना चालू आहे परंतु त्याच्या जाचकाठीमुळं त्या महिलांना ती पेन्शन योजना मिळत नाही, तर त्यातल्या जाचकाठी कमी करून त्या महिलांना ती संजय गांधी निराधार योजना मंजूर करावी आणि आत्ताच्या मानधनापेक्षा त्यांना डबल मानधन मिळावं. दुसरी मागणी अशी आहे की क्रांती गुरु लवजी वसंत साळवे आयोगाच्या शिफारीनुसार मातंग समाजाच्या एका कार्यकर्त्यास शासकीय जागे कार्यालयामध्ये काळ उपलब्ध करून द्यावा आणि त्या आयोगाची अंमलबजावणी करावी. त्याचप्रमाणे दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना आहे, त्या योजनेअंतर्गत जे काही भूमिहीन मागासवर्गीय समाजातील गरजू लाभार्थी आहेत तर त्यांची काही जाचकाठी आहेत त्या जाचकाठी कमी करून ती योजना त्या लाभार्थ्यास मिळावी अशा. आणि दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे की विंग ग्रामपंचायतमध्ये आमच्या ग्रामपंचायतमध्ये मागासवर्गीय सदस्य आहेत पोपटराव दिनकर भिसे, यांच्यावर तेथील ग्रामसेवकांनी अपहार केल्यामुळे त्यांनी त्यांना भेटीत धरून खोटी नाटी कागदपत्रे सादर करून त्या ग्रामपंचायत सदस्यास पदावरून कसं कमी करता येईल अशा पद्धतीचं काम करून तिथं जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यास हाताशी धरून त्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केलेला आहे त्याची चौकशी व्हावी अशा प्रमुख मागण्यांचं निवेदन आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना देणार आहोत. या आजच्या आंदोलनासाठी आमच्या राज्याचे संघटक अशोकराव खोडे, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव गडे, जिल्हा संपर्क प्रमुख सुदाम जाधव, विश्वनाथ सपकाळ, मामळेश्वर तालुक्याचे सनीभाई ननावरे, ऋषिकेश वायदंडे, वंदना भिसे, सुनंदा पवार, वनिता अवघडे मॅडम, विना अवघडे, अशा असंख्य आम्ही आमच्या तालुक्याचे इथले खंडाळा तालुक्याचे अध्यक्ष रमेश खुडे अशा आणि असंख्य कार्यकर्त्यांसमेत आम्ही याचे आंदोलन छेडलेलं असून अशोक जाधव अशा तर बाबजी क्षीरसागर अशा असंख्य कार्यकर्त्यांसमेत आम्ही आता तहसीलदारांना निवेदन देणार आहोत. शासनाला आमची विनंती आहे की आमच्या या मागण्यांचा तुम्ही विचार करून की आमच्या मागण्या मान्य कराव्याची विनंती. Yeah.